तुम्ही स्वतः भारावून जाऊन ऐकलंय असं वक्ता कोण? नाही, असे अनेक वक्ते आहेत, पण विशेषतः मला दोन जणांचा उल्लेख या ठिकाणी केलाच पाहिजे. एक म्हणजे अटलजींचा आणि दुसरा प्रमोदजींचा, महाजन. आणि प्रमोदजींचा उल्लेख करत असताना मला आठवतं की म्हणजे त्यांचं एक भाषण मी बिलकुल, कारण मला समजायला लागल्यानंतरच ते त्यांचं ऐकलेलं पहिलं भाषण होतं. प्रमोदजी नागपूरला होते, आमच्या घरीच थांबले होते. आणि त्यापूर्वी प्रमोदजी नागपूरमध्ये फक्त अटलजींच्या किंवा अडवाणीजींच्या सभेत बोलले होते. ही त्यांची स्वतःची स्वतंत्र पहिली सभा होती. आणि प्रमोदजी माझ्या वडिलांना असं म्हणाले की गंगाधरराव, तुम्ही सभा तर घेतली आहे, लोक बिक येतील की नाही? माझे वडील त्यांना गमतीने म्हणाले, तुमच्या नावाने नाही आलं तर माझ्या नावाने येतील, काळजी करू नका, असं गमतीने म्हणाले. आणि त्या सभेला आम्ही गेलो तर प्रमोदजी मला असं म्हणाले की टेप रेकॉर्डर असेल घरी तर तो घे, तो असा आपला बसका, त्या का असा टेप रेकॉर्डर होता. मला म्हणाले, तू एक काम कर, भोंग्याखाली बसायचं, त्याशिवाय नीट टेप होणार नाही. तर भोंग्याखाली मी घेऊन तो टेप रेकॉर्डर बसलो, एक कॅसेट त्यांनी घेऊन दिली आणि त्यांचं भाषण ते पूर्ण मी टेप केलं. आणि तुम्हाला सांगतो की म्हणजे त्यांचे अनेक भाषणं मला आवडले, पण ते भाषण त्यांचं हा वक्तृत्वाचा जो नमुना होता, अक्षरशः नागपूरकरांना त्यांनी वेडं केलं. आणि त्यानंतर प्रमोदजीच जर तुम्ही अर्धा तास आधी सभा ठेवली तरी तेवढे लोक जमू शकतील एवढं प्रमोदजींच मला असं वाटतं की वक्तृत्व होतं. आणि मला असं वाटतं हे म्हणजे या दोन शैली ज्या आहेत वक्तृत्वाच्या, त्या मला सर्वाधिक मनापासून आवडतात. सभागृहामध्ये विरोधी बाकावर बसलेलं असताना सभागृहातला कोणा नेत्याबद्दल विशेष आस्था वाटली? नाही, असं आहे की या सभागृहामध्ये अनेक असे लोक आहेत ज्यांची नावं घेता येतील, पण एका व्यक्तीचं नाव मी अगदी जाणीवपूर्वक घेऊ इच्छितो आणि ती व्यक्ती म्हणजे गणपतराव देशमुख. हो, सिनियर मोस्ट गणपतराव देशमुख. आज वय वर्ष 90 आहे, आजही ठणठणीत अस्खलित भाषण करतात, पण अतिशय सारगर्भित आणि विषयाच्या खोलामध्ये जाऊन पण सामान्याला समजेल असं ते मांडतात. आणि मी तर असं म्हणेन की मी विदर्भातून आलो होतो आणि जेव्हा सभागृहात प्रवेश केला तेव्हा विदर्भाचे विषय सातत्याने मी मांडायचो, पण दुष्काळी भागाचे विषय काय आहे, महाराष्ट्रातला दुष्काळ म्हणजे काय आहे, महाराष्ट्रातलं एकूण शेतीचे प्रश्न काय आहे, हे जर शिकायचं असेल तर मी एकच करायचो की त्यांच्या भाषणाला, गणपतरावांच्या भाषणाला पूर्ण वेळ बसायचो. आणि गणपतरावांच्या भाषणातनं इतकी चांगली माहिती आणि एवढी वर्ष, म्हणजे आज जवळजवळ 50 वर्ष तर ते विधानसभेमध्ये आहे, त्यामुळे सगळा जुना अनुभव नवा अनुभव याचं सगळं भांडार त्यांच्याकडे आहे. बरोबर. त्यामुळे त्यांना ऐकणं ही तर एक परवणीच होती. आजही आजकाल ते थोडं कमी वेळ बोलतात, पण पूर्वी भरपूर वेळ बोलायचे. आणि मला असं वाटतं की फार प्रेरक अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं.